औरंगाबाद येथे नशेच्या औषधांचा काळाधंदा करणाऱ्या व्यापाऱ्याला पेड्या ठोकल्या. हा व्यापारी गुंगीच्या गोळ्या आणि सिरप घेऊन येणार असल्याची माहिती औरंगाबाद पोलिसांना मिळाली असता पोलीस आणि एफडी अधिकाऱ्यांच्या मदतीने सापळा रचत आरोपीला रंगेहात पकडले. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार हा व्यापारी बेकायदेशीररित्या गुंगी व नशेच्या गोळ्या, सिरप, गर्भधारणा रोखणारे व गर्भपात करणारे औषध आणि किट्स या सर्वांची विनापरवाना विक्री करणार होता. मात्र त्याआधीच पोलीस आणि एफडीए निरीक्षक श्रीमती वर्षा महाजन यांनी सापळा रचत आरोपीला रंगेहात पकडले. तसेच अवैधरित्या हा औषध साठा कुठून आणि कशासाठी आणण्यात येणार होता याचा तपास पोलीस करत आहे. प्रतिनिधी इम्रान शेख, आधार न्यूज, मुंबई. नेक्स्ट. अत्यंत गंभीर परिस्थिती आहे आणि या परिस्थितीमध्ये सरकारचं शेतकऱ्यांकडे माझी अजिबात दुर्लक्ष नाहीये. इथं मराठवाड्यामध्ये जे नगदी पीक होतं मोसंबी, मोसंबीच्या बागा पूर्णपणे जळून चाललेल्या आहेत. सरकारने कुठल्या प्रकारची मदत दिली नाही किंवा त्याच्या संदर्भात लक्ष दिले गेलेलं नाहीये. आणि या फळबागाचा जो विमा मिळाला पाहिजे तो विमा मिळाला नाही, दुष्काळाची मदत मिळाली नाही, चारा छावण्या नाहीयेत. आमच्या खात्यावर 15 लाख रुपये मिळणार होते, 15 लाख रुपये आमचा 7-12 कोरा होणार होता, 7-12 कोरा केला नाही. कर्जमुक्ती मिळायची जी घोषणा केली होती ती कर्जमुक्ती आमची झाली नाही. अशा अनेक प्रश्नांचा जो रोष आहे आमचा सरकार विरोधामध्ये आहे आणि त्यामुळे नाविलाजाने आम्हाला आज या ठिकाणी दुर्दैवाने शेतकऱ्याला स्वतःच्या पोटच्या पोहराप्रमाणे सांभाळलेलं जे मोसंबीचं झाड आहे की ज्याला आपण आमच्याकडे मराठवाड्यामध्ये म्हणतात की आम्हाला ही पेन्शन आहे. माझा मुलगा कामाला आला, हाताखाली आला आणि मला तो मुलगा आता काम देणार आहे, पगार देणार आहे आणि याच वेळेस आमच्या मोसंबीच्या बागा जळून गेल्या. मागच्या सरकारच्या आघाडीच्या काळामध्ये आम्ही शेतकऱ्यांनी आंदोलन तसेच या शेतकऱ्यांनी उभे पिकेही पेटवली. या पार्श्वभूमीवर 2019 पर्यंत ब्रह्मगव्हाण उपसा जलसिंचन योजना कार्यान्वित करावी, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, सुकलेले व करपलेल्या फळबागांचे पंचनामे करून तत्काळ भरपाई देण्यात यावी व दुष्काळी अनुदान ताबडतोब शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी केले. त्यानंतर पवारसाहेबांनी तातडीने याची दखल घेतली आणि आम्हाला हेक्टरी 60,000 रुपये दिले. पण आम्ही अनेक वेळा या सरकारकडे अर्ज विनंती केल्या की बाबा आमच्याकडे बघा तुम्ही, हे सरकार मागच्या काळामध्ये विरोधकांच्या मध्ये होतं त्यावेळेस या सरकारने सुद्धा बोंबा मारल्या होत्या. पण आज आम्हाला दुर्दैवाने यांच्या विरोधामध्ये बोंबा मारावा लागत आहेत की होळीमध्ये जे काही वाईट असेल ते जाळून खाक झालं पाहिजे. आम्ही या ठिकाणी होळीमध्ये ज्या दुष्प्रवृत्ती आहेत, ज्या शेतकऱ्यांचे विरोधी आहेत, जे शेतकऱ्याला आत्महत्या करायला लावतात, या दुष्टप्रवृत्तीच्या लोकांची आम्ही आज या ठिकाणी त्यांच्या विचारांची होळी केलेली आहे. या अशा मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी होळी शिमगा आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रतिनिधी इम्रान शेख, आधार न्यूज, मुंबई. दुष्ट प्रवृत्ती, अमंगल विचार यांचा नाश करून चांगली वृत्ती, सदविचार अंगी बाळगण्याचा संदेश देणारा सण म्हणजे होळी. मात्र कोपरगाव तालुक्यातील वारी येथे हा सण अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. निसर्गाचा बिघडलेला समतोल साधण्याकरता गावकऱ्यांनी पुढाकार घेत होणारी बेसुमार वृक्षतोड थांबावी, तसेच उन्हाळ्यामुळे पाणी प्रश्न गंभीर असल्याने हा सण घराघरात छोट्या पद्धतीने साजरा करण्यात आला. होळीच्या सणाला सामाजिक संदेश देण्याची वर्षानुवर्षाची परंपरा आहे. मात्र वारी येथे होळी सणासाठी होणारी वृक्षतोड थांबावी, तसेच या गावात पाणी प्रश्न गंभीर असल्याने येथील गावकऱ्यांनी आपल्या घरातील अंगणात अगदी घरगुती पद्धतीने हा सण साजरा केला. तसेच पाणी वाचवण्याकडे या गावकऱ्यांचा भर होता. प्रतिनिधी मनोज वाघमारे, आधार न्यूज, मुंबई. अलिबाग से आया है क्या असे सर्रासपणे वापरले जाते. आता ह्याच वाक्यावर बंदी येण्याची चिन्हे दिसू लागली. याच वाक्यावर आक्षेप घेत एका अलिबागकरांनी हायकोर्टात धाव घेतली. राजेंद्र ठाकूर असे याचिकाकर्त्याचे नाव आहे. तसेच पर्यटनाच्या दृष्टीने आणि तसेच अनेक थोरांची ही जन्मभूमी असूनही या ठिकाणाची बदनामी का केली जाते असा सवाल या याचिकेतून करण्यात आला. आधार न्यूज मध्ये घेत आहोत छोटासा ब्रेक, पाहत रहा आधार न्यूज. थेरपी म्हणजे काय, कशा पद्धतीने तुम्ही ती ट्रीटमेंट करता? कोणत्याही अबाल, वृद्ध, गर्भिणी, स्त्रिया अशा कोणत्या
कोणत्याही वयोगटातला कोणीही व्यक्ती आपण लीज थेरपी त्यांची आपण करू शकतो. पूर्वीच्या काळी आपल्या आजी आजोबा पंजोबा नी रिप्लेसमेंट करत होते का, ते लोक त्यावेळेस आपले पूर्वज लीज थेरपी वापरत होते. बालकांमध्ये मूक बधिरपणा सुद्धा असतो, तर अशा आजारावर सुद्धा आपली ट्रीटमेंट आपण घेऊ शकतो का? हो हो नक्कीच. I would like to know a little more, because I have read in New York Times and other newspapers, what did we really attack? Did we really kill 300 people? I don't know that. As a citizen, I am entitled to know. And if I ask, it is my duty to ask. Okay? That doesn't mean I am not nationalist. That doesn't mean I am on this side or that side. We need to know the facts. If you say 300 people were killed, I need to know that. We all need to know that. People of India need to know that. Okay? And then comes the global media and says that nobody was killed. I look bad as Indian citizen. आज का ये बयान श्री सैम पित्रोदा का ये दिखलाता है कि उनका मानना ये है कि ये गलत किया हमने. ये तो दुनिया के किसी देश ने नहीं कहा, और किसी ने अगर कहा ये तो ऑर्गेनाइजेशन ऑफ इस्लामिक नेशंस ने भी नहीं कहा, कंट्रीज ने नहीं कहा, केवल ये पाकिस्तान ने कहा.
और उस लाइन को सपोर्ट करने वाले इस देश में आ जाएं और इस देश में एक राजनीतिक दल के आइडियोलॉग हों तो इस देश का दुर्भाग्य है। मैं ये कहूंगा कि देश को अब यह तय करना है कि वो पुरानी जो सिक्योरिटी डॉक्ट्रिन थी कि वो एलओसी और इंटरनेशनल बॉर्डर को पार करके रोज टेररिस्ट भेजें और हम लोग उसको अपने आप को डिफेंड करते रहें। राफेल सौदा बरोबरच काँग्रेस ने पुलवामा बाबत केलेली टीका आणि भाजपाने दिलेले प्रतिउत्तर ध्यानी घेता निवडणूक प्रचारात या मुद्द्यावरून जास्त आरोप प्रत्यारोप होण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट आधार न्यूज मुंबई। राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून माघार घेतल्याने या मतदारसंघातून निवडणूक कोण लढणार याची उत्सुकता सर्वांनाच होती। अखेर या मतदारसंघाचा तिढा सुटला आहे। सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांना राष्ट्रवादीने माढाची उमेदवारी दिली। शरद पवार हे बारामतीतील गोविंद बागेत संजय शिंदे यांच्या उमेदवारीची घोषणा करणार असल्याची चिन्हे दिसू लागली। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कोल्हापूर शहरात बनावट नोटांचा सुळसुळ सुरू झाला। शहर पोलिसांनी तब्बल 20 लाख किमतीच्या बनावट नोटा जप्त केल्या असून या प्रकरणी 4 आरोपींना अटक केली। कोल्हापूर शहरात बनावट नोटांचा सुळसुळ सुरू झाला असून शहर पोलिसांनी 20 लाख किमतीच्या बनावट नोटा जप्त केल्या। पोलिसांनी या प्रकरणी 4 आरोपींना ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून नोटा तयार करण्याचे साहित्य देखील जप्त केले आहे। बाळू नायकवाडी, प्रवीण गडकर, गुरुनाथ पाटील, विक्रम माने अशी आरोपींची नावे आहेत। त्यांच्याकडून 2456 आणि 500 रुपयांच्या 1557 नोटा जप्त केल्या आहेत। तसेच या टोळीने अजून किती नोटा बाजारात आणल्या आहेत याचा तपास पोलीस करत आहेत। इंडियन क्रिकेट टीमचा आघाडीचा बॅट्समन गौतम गंभीर हा लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे। केंद्रीय मंत्री अरुण जेटली आणि रविशंकर प्रसाद यांच्या उपस्थितीत त्याने भाजपामध्ये प्रवेश केला। नवी दिल्लीचे 7ही जागा भाजपाकडे आहे, परंतु काही खासदारांना भाजपामधूनच विरोध होऊ लागल्याने नवीन उमेदवारांना संधी देऊन या अडचणीवर मात करण्याचे भाजपाने योजले आहे। याचाच एक भाग म्हणून माजी क्रिकेटर गौतम गंभीरला निवडणुकीच्या निर्णयात भाजपाकडून उतरवण्यात येणार आहे। फर्स्ट ऑफ ऑल आय वुड लाईक टू थँक जेटली सर, रविशंकर प्रसाद सर अँड बीजेपी फॉर गिविंग मी दिस ऑपॉर्च्युनिटी टू बी डूइंग समथिंग स्पेशल फॉर द कंट्री। एंड जैसे सर ने बोला कि ऑब्वियसली मैं हमारे प्राइम मिनिस्टर से बहुत प्रभावित होकर और उनके विजन से बहुत प्रभावित होकर आई एम जॉइनिंग दिस पार्टी एंड आई एम श्योर दैट आई एम गोइंग टू लिव अप टू देयर एक्सपेक्टेशंस बिकॉज आई हैव डन व्हाटएवर आई कुड इन क्रिकेट एंड दिस इज अ फैबुलस प्लेटफॉर्म फॉर मी टू डू समथिंग रियली गुड फॉर दिस कंट्री एंड टेक दिस पार्टी forward and make this country a much better place to live. So I'm sure jaise sir ne mujhe bola with sir's blessing and I'm going to try and do my best and thank you very much once again. This is Gambhir sir, star campaigner म्हणून भाजपाला चांगलाच फायदा होऊ शकतो। मागील वर्षी डिसेंबर महिन्यात निवृत्ती घेतलेला गंभीर गेल्या काही दिवसांपासून दिल्लीच्या राजकारणावर भाष्य करताना दिसत होता। त्यावरून तो राजकारणात प्रवेश करण्याचे चर्चा रंगल्या होत्या। अखेर गौतमने शुक्रवारी भाजपात प्रवेश केला आहे। तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी। अधिक बातम्यांसाठी पाहत रहा आधार न्यूज। तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या।